हॅलो एवरीवन, तर स्वागत आहे परत एकदा न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण 5 प्रोडक्टनी मेकअप करणार आहोत, तर व्हिडिओ स्किप करू नका। व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी पहिल्यांदा स्वच्छ फेस धुवून घेतलेला आहे हिमालय फेस वॉशनी, आणि मी टोनरच्या जागी गुलाब जल वापरलेलं आहे। तर गुलाब जल आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे फेसला, आणि निव्याचं स्मूथ क्रीम मी वापरलेलं आहे। जर तुमच्याकडे निव्याचं स्मूथ क्रीम नसेल तरीही चालेल, मेकअप आपला स्मूथ होण्यासाठी आणि चेहरा क्लीन देणे दिसण्यासाठी आपण हे सगळं सुरुवातीला लावायचं आहे। तर मी आता प्रायमरसाठी वापरणार आहे अलोवेरा जेल। तुमच्याकडे प्रायमर नसेल तरीही चालेल, अलोवेरा जेल जरी तुम्ही वापरलं तरी आपला मेकअप एकदम डार्क धब्बे गायब होणार आहेत, तरी चालेल लावलं तर। तर आता आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे, आपल्याला फक्त फेसलाच नाही लावायचं, तर आपल्याला हाताला राहिलेलं जे आहे ते आपण जरी लावलं तरी चालेल। आणि आता मी घेतलेले हे पाऊंस व्हाईट ब्युटी क्रीम घेतलेले आहे। तर आपण पाऊंस व्हाईट ब्युटीने मेकअप करणार आहोत। तर आता आपल्याला कन्सिलरच्या जागी जसं आपण लावतो तसं पहिल्यांदा आपल्याला आईच्या खाली वगैरे सगळीकडे जिथे आपल्याला डाग असतील तिथे आपल्याला लावून घ्यायचं आहे। सगळीकडे आपल्याला छान असं पुसून घ्यायचं आहे। आणि आता आपण स्पिंज पावडर असते ना ती मी घेतलेली आहे। तुमच्याकडे जरी कॉम्पॅक्ट पावडर असेल तरीही तुम्ही वापरा, किंवा ही पावडर खूप छान असते, चेहऱ्याला सगळीकडे लावून घ्यायची आहे आणि छान असं आपल्याला पुसून घ्यायचं आहे। सगळीकडे चेहरा फेस छान असा क्लीन करायचा आहे। आणि आता बघा, आपण लिपस्टिकचा फक्त होटलाच उपयोग करतो, तर आपल्याला जिथे आपला चेहरा जास्त हेवी वाटतो तिथे आपण थोडंसं आपल्याला ब्लर करायचं आहे। तर आपण चिनला जिथे आपल्याला हेवी वाटतो ना फेस तिथे जरी थोडी थोडी लिपस्टिक लावली तरीही चालेल, आणि आपल्याला छान असं फेस क्लीन करायचं आहे। थोडंसं नॉर्मल हे करून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला आयब्रो पेन्सिल लावून घ्यायची आहे व्यवस्थित, जसा तुम्हाला शेप काढायचा आहे आयब्रोला तसा तुम्ही हलक्या हाताने आयब्रो पेन्सिलला यूज करायची आहे। आणि आता आपल्याला लिप बाम पण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। नेहमी लिपस्टिकच्या आधी लिप बाम हा आपण वापरलाच पाहिजे। आणि आता आपल्याला काजळ पेन्सिल लावायची आहे। तर काजळ नेहमी लावताना आपण आयलायनरच्या जागी पण थोडंसं काजळ असं वरून आणि काजळच्या जागी असं खेचून घ्यायचं आहे हळू हलक्या हाताने। तर मी पहिल्यांदा सुरुवातीला लिपस्टिक थोडीशी वरती लावणार होती, पण माझ्या साडीचा कलर ग्रे कलर आहे तर मी अगोदर काजळ वरून हे केलेलं आहे। तर आता मी होठाला लिपस्टिक लावून थोडीशी आईजला पण वरती लावणार आहे। आयशॅडोची काही गरज नाही, आपल्याला नॉर्मल मेकअप करायचा असेल तर आपण थोडंसं लिपस्टिकचा वापर करू शकतो। तर मी वरून थोडंसं ग्रे कलर येण्यासाठी काजळच्या वरून लावलेला आहे। तर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा लिपस्टिक लावा आणि मग वरून काजळ लावा। आपण आयशॅडो कन्सिलर प्रायमर याचे मेकअप करतच असतो, तर असा सिंपल प्रायमर जरी नसेल किंवा कन्सिलर नसेल तरी मेकअप कसा वाटतो, कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट करून द्यायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।